आनंदाने चालू आम्ही शाळेची ही वाट, शाळा घडवी सवंगड्यांशी गुरुजनांशी गाठ, नव्या दिनाची जशी उगवते रोजच नवी पहाट, तसाच सजला पुन्हा नव्याने शाळेचा परिपाठ, तसाच सजला पुन्हा नव्याने शाळेचा परिपाठ। मित्रांनो, दररोज आपल्या शाळेची सुरुवात शालेय परिपाठाने होत असते। या परिपाठाची जबाबदारी असते आपल्याच शाळेतील विद्यार्थी मित्रांवर। म्हणूनच शाळेचा सुंदर आणि संपूर्ण परिपाठ कसा असावा, तसेच या परिपाठाचं सुंदर सादरीकरण सूत्रसंचालन कसं करावं हे पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून। सप्रेम नमस्कार, मी विनय पाटील तुमचं स्वागत करतो तुमच्याच आपल्या या शब्दांना समर्पित चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बोलक्या कविता। तेव्हा खास विद्यार्थी आणि शिक्षक मित्रांसाठी बनविलेला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आणि आवडलाच तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूयात शालेय परिपाठ। मित्रांनो, शालेय परिपाठाची रूपरेषा सर्वसाधारणपणे अशा स्वरूपाची असावी। क्रमांक एक, परिपाठ सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा परिचय। दोन, राष्ट्रगीत। तीन, प्रतिज्ञा। चार, संविधान। पाच, सुविचार। सहा, दिनविशेष। सात, सामान्य ज्ञान। आठ, प्रार्थना। आणि नऊ, समारोप किंवा आभार। परिपाठाच्या या प्रत्येक टप्प्यावर सादरीकरणासाठी काही सुंदर चारोळ्या, ओळी आणि शब्द चला पाहूयात। क्रमांक एक, विद्यार्थ्यांचा परिचय। परिपाठ सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ओळी वापरून आपला परिचय करून द्यावा। मनात स्वप्न कवेत आकाश, अमुची शाळा अमुचा स्वर्ग। मनात स्वप्न कवेत आकाश, अमुची शाळा अमुचा स्वर्ग। परिपाठाच्या संचलनाला सज्ज आहे अमुचा वर्ग। विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही इयत्ताचे विद्यार्थी, येथे विद्यार्थ्यांनी आपला वर्ग आणि तुकडी सांगावी आजचा शालेय परिपाठ सादर करणार आहोत। आणि तुम्हा सर्वांच्या सहभागाने आपण आजचा हा परिपाठ अविस्मरणीय बनविणार आहोत। क्रमांक दोन, राष्ट्रगीत। मित्रांनो, परिपाठात यानंतर राष्ट्रगीताचे गायन होण्यापूर्वी तुम्ही या ओळी वापरू शकता। भाग्य विधात्या राष्ट्राप्रतिया, व्यक्त करूया प्रीत, उंच स्वरांनी गगन भेदूया गाऊणी राष्ट्रगीत। उंच स्वरांनी गगन भेदूया गाऊणी राष्ट्रगीत। सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर, आणि राष्ट्रगीताचे समूह गायन करावे। क्रमांक तीन, प्रतिज्ञा। मित्रांनो, परिपाठात यानंतर प्रतिज्ञा म्हणायची असते, त्या आधी आपण हे शब्द वापरू शकतात। एक प्रतिज्ञा छत्रपती शिवरायांनी घेतली आणि स्वराज्य निर्माण झालं। एक प्रतिज्ञा महात्मा गांधींनी घेतली म्हणून अहिंसेचं पर्व आलं। एक प्रतिज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली म्हणून कायद्याचं राज्य आलं। एक प्रतिज्ञा अब्दुल कलामांनी घेतली म्हणून राष्ट्र सशक्त झालं। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपणही घेऊयात एक प्रतिज्ञा, बंधुत्वाची, राष्ट्रप्रेमाची, प्रयत्नांची, सौजन्याची आणि देशाप्रती निष्ठा राखण्याची, आणि प्रतिज्ञा सुरू करावी। क्रमांक चार, संविधान। परिपाठात यानंतर संविधानाचे पठन केले जाते, त्यावेळी तुम्ही या ओळी सादर करू शकतात। ये शान है ये मान है, वतन का ये अभिमान है। ये शान है ये मान है, वतन का ये अभिमान है। जिस पे वतन की नींव खड़ी, वो मेरा संविधान है, वो मेरा संविधान है। आणि संविधानाचं वाचन सुरू करावं। क्रमांक पाच, सुविचार। मित्रांनो, यानंतर परिपाठातून विद्यार्थ्यांनी सुविचार सादर करायचा असतो, त्यासाठी तुम्ही हे शब्द वापरू शकतात। बीजातून अंकुरते वृक्ष नवे, रुजते मातीच्या कणाकणात। बीजातून अंकुरते वृक्ष नवे, रुजते मातीच्या कणाकणात। विचारातूनच घडतात माणसं, म्हणून सुविचार रुजावे मना मनात, म्हणून सुविचार रुजावे मना मनात। आजचा सुविचार, जर्नी ऑफ 1000 miles स्टार्ट विथ सिंगल स्टेप, म्हणजेच हजारो मैलाच्या प्रवासाला एका पावलानेच सुरुवात होते, म्हणून सुरुवात करा। क्रमांक सहा, दिनविशेष। मित्रांनो, परिपाठात यानंतर आजच्या दिवसाची विशेष माहिती सांगायची असते, म्हणून दिनविशेष सांगण्यापूर्वी आपण यावेळी वापरू शकतात। महान रत्ने होऊन गेलीत इतिहासाच्या पानातून। महान रत्ने होऊन गेलीत इतिहासाच्या पानातून, स्मरणतयांचे आज करूया कर्तृत्वाच्या गाण्यातून। यानंतर आपण आजची तारीख आणि दिनविशेष सांगावे।
क्रमांक 7 सामान्य ज्ञान। मित्रांनो, सामान्य ज्ञान या घटकात आपण परमवीर चक्र विजेते भारतीय जवान किंवा जागतिक कीर्तीचे महान वैज्ञानिक तसेच ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंची माहिती सांगू शकतात। आणि सामान्य ज्ञान हे सदर सुरू करण्यापूर्वी आपण या ओळी सुद्धा वापरू शकतात। देशासाठी अमर जाहले लढुनी कुणी जवान, परिश्रमातून कुणा उमगले शास्त्र आणि विज्ञान, खेळांमधूनही कुणी मिळविला राष्ट्रास्तव सन्मान, असामान्यांना जाणून घेऊ ऐकू सामान्य ज्ञान। क्रमांक 8 प्रार्थना। यानंतर परिपाठात प्रार्थना घ्यावी। विद्यार्थ्यांना प्रार्थनेसाठी आवाहन करताना आपण हे शब्द वापरू शकतात, प्रार्थनेतून आत्म्याला तेज मिळते, प्रार्थनेतून आत्मविश्वासाला गती येते, प्रार्थनेतून अहंकाराचा नाश होतो, प्रार्थनेतून दिव्यत्वाची प्रचिती येते। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व शांत चित्ताने हात जोडून डोळे बंद करून प्रार्थना म्हणूयात। प्रार्थनेनंतर परिपाठाची समाप्ती होते तेव्हा आपण व्यासपीठावरून या ओळी सादर करू शकतात। विद्यार्थी मित्रांनो, आपण अतिशय शांतपणे आणि आनंदाने आजचा परिपाठ ऐकून घेतलात आणि उत्साहाने त्यात सहभाग घेतलात म्हणून तुमचे आभार। तसेच आमचे वर्ग शिक्षक, शाळेतील सर्व इतर शिक्षक आणि माननीय मुख्याध्यापकांनी आमच्या वर्गाला हा परिपाठ सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही सर्वांचे मनापासून आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।